सकाळी कालच्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता त्या दरम्यान लोक भाजी खरेदीचे निमित्त करून आपल्या चारचाकी वाहनातून आणि दुचाकी मोटरसायकलवर डबल वसून येणाऱ्या एकूण सुमारे 40 ते 45 वाहनधारकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. 4/2020 रोजी फौजदार चौधरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी पुतळ्या नजीक असलेल्या चिंतामणी मेडिकलमध्ये सपोडी वाबळे हे त्या ठिकाणी गस्त करत असताना त्या ठिकाणी एका आलेल्या मुलीकडे चौकशी केली असता त्या मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही प्रकारचे प्रिस्क्रिप्शन दिलेले नसताना व आजाराचे स्वरूप ताप व खोकला अशा प्रकारचे असताना त्या दुकानाचे मालक देशपांडे यांनी त्याला औषध पुरवल्याची बाब एफ आय वाबळेंच्या निदर्शनास आल्यानंतर आणि ही बाब माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी विदाउट प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे पुरवू नयेत अशी कायद्याचा आणि नियमांचा भंग करणारे असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध काल रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना नोटीस देण्यात आली आहे. शहरामधील आणि फौजदार चौधरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सर्व जे मेडिकल दुकानदार आहेत त्यांना विनंती आहे की ज्या शासनाकडून आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देऊ नयेत असे औषध देत असल्याचे आढळून आल्यास सक्तीने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.